उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार आणि शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आपण काल जो म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये लवादाने जो निकाल दिला, लवादाने जो निकाल दिला त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत. सुप्रीम कोर्टाकडनं आशा आहेच ती एक शेवटची आशा असं मानलं तरी सर्वोच्च न्यायालय जे आहे ह्या देशामधल्या लोकशाहीचा मूलभूत घटक तो जनता, त्या न्यायालयात आज आम्ही आलेलो आहोत. कारण देशामध्ये मतदार हा सरकार ठरवत असतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की कदाचित जगामध्ये आपला एकमेव किंवा फार कमी देश असे आहेत की ज्यांनी जनतेनी संविधान जनतेच्या चरणी अर्पण केलेलं आहे. म्हणजेच काय की सरकार कोणाचंही असलं तरी सत्ता ही सामान्य जनतेचीच असली पाहिजे. मला कल्पना ही काही जाहीर सभा नाही, बरंचसं जे काही सांगायचं ते व्यवस्थित सांगितलेलं आहे. हा सूर्य हा जयंद्रथ, आता तरी निकाल मिळाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे. नाहीतर संजय राऊत आपण जे बोललात, पुरावा 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 की गाढावा. माझं तर आव्हान आहे नार्वेकरांनी मिंध्यांनी माझ्याबरोबर जनतेत जाऊन उभं राहावं. पोलीस प्रोटेक्शन नाही, मी एकसुद्धा पोलीस घेणार नाही सोबत. तसंच मिंध्यांनी यावं, नार्वेकरांनी यावं आणि तिथे नार्वेकरांनी सांगावं शिवसेना कोणाची. आणि मग जनतेने ठरवावं कोणाला पुरावा गाढवा का कोणाला तुडवावा. माझी तयारी आहे, माझ्यात हिंमत आहे आणि शिवसेना जर का तुम्ही त्यांना विकली असाल, ती म्हणजे काही विकाऊ वस्तू नाही आहे. मग एवढं तुम्ही केल्यानंतर सुद्धा आज तर इकडे शिवसैनिक आहेतच, पण जिथे जिथे जातो ते सगळे लाखो जनता शिवसैनिक माझ्यासोबत कसे. आणि आज मी असं ऐकलं, म्हणजे कालच ऐकलं, आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आणि मिंधे गट उच्च न्यायालयात गेला, म्हणजे तिकडे पण टाईमपास करायचं आहे. असिम जी तुम्ही सांगितलं, खरं म्हणजे तुम्हाला आणि रोहितजी तुम्हाला खास धन्यवाद देतो की आपण आलात आणि अत्यंत सुंदर पद्धतीने मांडलं. मुळामध्ये हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने लवाद म्हणून आपल्या अध्यक्ष महोदयांवरती दिला होता. त्यांना सांगितलं होतं की तुम्ही पात्र अपात्र ठरवा, त्यांनी ठरवलंच नाही. आता मिंधे हायकोर्टात गेले की आम्हाला म्हणजे ठाकरे गटाला अपात्र का ठरवलं नाही, मग त्यांनीसुद्धा त्यांच्यावरती एक प्रकारे नाराजीच व्यक्त केलेली आहे. मग मी असं म्हणतो, दुसरं एक आव्हान त्यांना देतो की तुम्हालाही न्याय मिळालेला नाही, आम्हालाही नाही. तुम्ही नेमलेला अध्यक्ष आहे, राज्यपालांना मी विनंती करतो की जसं त्यावेळेला राज्यपालांनी एक अधिवेशन बोलवलं होतं तसं पुन्हा बोलवा. आणि मिंध्यांना सांगतो, अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव आणा, मी तुम्हाला पाठिंबा देतो. आज जाहीर करतो पाठिंबा हाकला याला. कशाला चाळे करताय, हायकोर्टात जाण्यापेक्षा तिकडेच बसलाय ना. मग तुमचा व्हीप आम्हाला लागणार का? व्हीप व्हीप नंतर बघू, आमचा व्हीप हा आमचाच व्हीप आहे आणि तो आमचाच अधिकार आहे. आणि व्हीपचा मराठीत अर्थ होतो चाबूक. चाबूक हा लाचाराच्या हाती शोभत नाही, चाबूक हा शिवसेना प्रमुखांच्या हाती आणि त्यांच्या शिवसैनिकांच्या हाती शोभतो. तुम्ही कसले शिवसेनेचे अध्यक्ष होणार आणि काय लायकी आहे? दुर्दैवाने काय झालेलं ती सुरेश भटांची कविता आहे ना, गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री,
संजय राऊत आपण म्हणालात की रामशास्त्री बाणा, तो बाणास त्या गारद्यांच्या गर्दीत सामील झालेला आहे. आता मेल्याविना मड्याला दुसरा उपाव नाही, म्हणजे उपायच नाही. मग आपण नुसतं मढ म्हणून बघत राहणार का लोकशाहीच्या खुन्यांचं मढ करणार आपण म्हणजे राजकारणामध्ये? एकूणच जी काही थट्टा चाललेली आहे हे सगळं बघितलं ना तुम्ही. घटना नाही, घटना नाही, घटना नाही. मला तर वाटतं अनिल आणि असीमजी मी म्हणतोय ते बरोबर का चूक सांगा, आपण निवडणूक आयोगावरती एक केस करायला पाहिजे. नाही सांगतो, कारण त्यांनी आपल्याला कामाला लावलं होतं. तुम्हाला सगळ्यांनी मी सांगितलं होतं आणि जवळपास 19,41,000 आपण शपथपत्र आणि 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती प्रतिज्ञापत्र लिहिली होती. मग निवडणूक आयोग एक काय त्याच्याकडे गाद्या पुरवल्या नाही, सरकार निवडणूक गाद्या करून झोपलंय त्याच्यावर. एक तर ते स्वीकारा आमच्या बाजूने, आमचा जो हक्क आहे तो आम्हाला द्या, नाही तर आमचे 19,41,000 इंटू किती असतील पैसे आम्हाला परत द्या. हा मोठा घोटाळा आहे, निवडणूक आयोगाचा घोटाळा आहे हा. पैसे सामान्य शिवसैनिकाचे गेलेले आहेत. तिकडे कोणी असे जगातले 2 नंबरचे श्रीमंत आमचे कोणी मित्र नाही आहेत की जे पैसे देतील आणि आम्ही अर्ज भरून घेऊ. ईडी सुद्धा त्यांचाच नोकर आहे, सगळेच नोकर आहेत त्यांचे. मी आता उघडपणाने बोलतो, आणखीन काय करणार आहेत आणि काय करतील? तुम्ही बसल्यात ना इकडे, बघून घ्याल तुम्ही, मला काय चिंता. मी मुद्दामून इकडे ही प्रेस कॉन्फरन्स घेतली याचं कारण असं की 2018 साली जी आपली आत्तापर्यंतची शेवटची निवडणूक झाली होती प्रक्रिया ती इकडेच झाली होती. म्हणजे खोटं बोलावं ते किती बोलावं. बरं 2013 साली तुम्ही बघितलं कोण कोण होते त्याच्यामध्ये, रामराम गंगाराम पण होते ना त्याच्यात. नाही म्हणजे त्यांनी रामराम केल्या म्हणून रामराम गंगाराम म्हटलं, नाही तर तसं काय मला म्हणायचं नव्हतं. पण ही अशी सगळी नालायक माणसं एकत्र करून तुम्ही आम्हाला गिळायला निघालात. गिळायला निघालं ठीक आहे, उद्या काय होईल बघा. आज कदाचित वाटले तुम्हाला गिळले, उद्याची हालत काय होईल ती तुम्ही बघून घ्या. गिळल्यानंतर पुढे 24 तासांनी काय होतं. आता काही जण मला विचारतात की उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर. मी देऊन टाकला राजीनामा, कारण मला सत्तेचा मोह नाही. एका क्षणात वर्षा सोडला आणि एका क्षणामध्ये मी मुख्यमंत्रीपद पण सोडलं, भिरकावून दिलं. मी कायदा वगैरे तो बघत नाही बसलो. मला वाटलं की माझा शिवसैनिक जो शिवसेना प्रमुखांनी शिकवण दिलेली आहे त्याला त्या विचाराला त्या संस्कृतीला मी जागलो आणि मी जागणार. याला म्हणतात शिवसेना प्रमुखांचा विचार. मग असे काही म्हणतात की तुम्ही राजीनामा दिला नसता तर सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की तुम्हाला परत मुख्यमंत्री केलं असतं. अहो बरोबर आहे, पण त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने जे त्यांचं निरीक्षण नोंदवलं ते फार गंभीर आहे. त्यांनी राज्यपाल महोदय म्हणून त्यांचा जो काय दुसरा नोकर इकडे बसवला होता, डोकं काय सगळंच काळं आहे त्यांचं. त्यांनी मुळामध्ये ते अधिवेशन बोलवलं तेच असंविधानिक होतं. म्हणजे सरकारच असंविधानिक बसलेलं आहे तिकडे. माझ्या राजीनाम्याचं काय घेऊन बसलात? राज्यपाल महोदयांनी म्हणजे राज्यपाल म्हणून कोश्यारी नाही म्हणत मी, त्या खुर्चीचा मान राखतो. संपूर्ण ते कटामध्ये सहभागी झाले आणि ह्या कटाची सुरुवात ही एक महत्वाचा मुद्दा आहे. जसं असीमजी तुम्ही म्हणालात की उद्धव ठाकरेची लढाई नाही आहे ही, फक्त शिवसेनेची लढाई नाही आहे ही, संपूर्ण आता जग बघतंय ही लढाई. आता या देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही त्याची ही लढाई आहे. ही लढाई आता केवळ लोकशाहीची पण राहिलेली नाहीये, ही लढाई आता या देशामध्ये सुप्रीम कोर्ट अस्तित्वात राहणार आहे का लवाद त्याच्या डोक्यावर बसणार आहे त्याची ही लढाई आहे. म्हणजे आता सुप्रीम कोर्टाचा आदेश हा सर्वोच्च मानायचा किंवा या लबाडाचा आदेश सर्वोच्च मानायचा, ही लढाई आता उद्या होणार आहे. ठीक आहे, आमच्या पात्र अपात्रतेचा निर्णय आहे तो माझी जनता घेईल, ते म्हणतील त्या दिवशी मी घरी बसेन. पण लोकशाही राहणार आहे की नाही जिवंत, हा महत्वाचा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व, त्याचं वर्चस्व, त्याचा अधिकार. नाहीतर संजय राऊत तुम्ही इकडेच बोललो होतात आपल्या 19 जूनच्या कार्यक्रमामध्ये, कारण तेव्हा तो निकाल दिला होता आणि आपल्याला एक अशी वेडी आशा होती की आता हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या चौकटीत निकाल देतील, तो त्याने द्यायलाच पाहिजे होता. आणि तुम्ही बोलला होतात की
जे कोर्ट असतं ते फाशीची शिक्षा सुनावतं, बरोबर ना असीमजी? पण प्रत्यक्ष अंमलात कोण आणतं? जल्लाद. त्या जल्लादाचं काम या लवादाला दिलं होतं. आणि फाशीसाठी म्हणजे सगळं सुप्रीम कोर्टाने तयार करून दिलं. लवाद म्हणतो मी फाशी कसं देऊ, याचा जन्माचा दाखलाच नाही. अरे जन्माचा दाखला तपासायला नव्हता सांगितलं, त्यांनी जो गुन्हा केलाय त्याच्याबद्दल त्याला फाशी द्यायला सांगितलं होतं. आणि आणखीन ते निवडणूक आयोग म्हणजे दिव्यच आहे. म्हणजे असं समजा की एखादी व्यक्ती बँकेमध्ये पैसे काढायला गेला पासबुक वगैरे घेऊन, ते म्हणतात तुमचं खातंच नाही आमच्याकडे. अहो मग पासबुक आहे, चेकबुक आहे, आम्हाला माहिती तुमचं खातंच नाही आमच्याकडे. काय गिळलं तुम्ही आमची घटना गिळून बसणार? म्हणजे हा केवढा मोठा कट आहे. आणि त्या कटाची सुरुवात जी आहे, त्याचं जे मूळ आहे, ते तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेल, आठवत असेल की नाही जरा बघा. कारण गेल्यावर काय मला वाटतं 2022 साली जे पी नड्डा इकडे आले होते, आता त्यांना सुद्धा काय अधिकार आहेत की नाही कल्पना नाही. असा ठराव त्यांच्याकडे झालाय की नाही की सर्व अधिकार जे पी नड्डा या अध्यक्षाला दिलेले आहेत, आहेत की नाही काढा. पण ते असे म्हणाले होते की या देशात आता फक्त एकच पक्ष राहणार, भारतीय जनता पक्ष, बाकी सगळे पक्ष संपून टाकणार. ही त्याची सुरुवात आहे, त्याच्या कटकारस्थानाला तिथून सुरुवात झाली. आणि त्याच्यामध्ये मग ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, निवडणूक आयोग, हे लवाद सगळेजण, त्यांचे कटाचे सगळे गार्दी त्यांनी एकत्र केले आणि ते घाव घालायला सुरुवात केली. त्यांनी शिवसेना संपवायचा प्रयत्न करतायत, राष्ट्रवादीचा करतायत. तुम्ही संपूर्ण देशात बघा, सगळीकडे हेच चाललेलं आहे त्यांचं. मग सगळे पक्ष संपून देशात एक पक्ष राहणार, हे जर एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष बोलतो, तर लोकशाहीचा डंका आणि लोकशाहीचं रक्षण करणाऱ्या निवडणूक आयोगाला हे मान्य आहे काय? हे उघड उघड बोलतायत, खेचताय त्याची शेंडी. मी शेंडी बोलतो कारण नड्डा बोलल्यानंतर उगाच चुकीचा अर्थ घेऊ नका कोणी. मी शेंडी बोललो मुद्दा म्हणून, आणि नाहीतरी ते मी तुम्हाला सांगितलं ते शेंडी का बोललो ते त्यांना. पण एखादा अध्यक्ष येऊन उघड उघड बोलतोय की यापुढे देशामध्ये एकच पक्ष राहील, तो म्हणजे भारतीय जनता पक्ष, बाकीचे सगळे पक्ष संपून जातील. आणि आपल्या आम्हाला असं वाटलं की लढाई लढाई बघू 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 नाही, हे फार घातक पद्धतीने लढाई सुरू झालेली आहे. आणि मला खरंच वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की रामशास्त्री बाण्याचा उल्लेख तुम्ही केला, ज्या महाराष्ट्रामध्ये रामशास्त्री जन्माला आले, ज्या महाराष्ट्रामध्ये घटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले, त्या महाराष्ट्रापासून ह्यांनी लोकशाहीच्या खुनाला सुरुवात केली. ह्याच मातीत तुम्हाला या उदासा जन्माला आलेली बघावी लागते. ही उदासा आहे या महाराष्ट्रामध्ये. जसं बाबासाहेब आंबेडकर जन्माले, रामशास्त्री प्रभूने जन्माले, तसे लोकशाहीचे हत्यारे सुद्धा जन्म घेत आहेत आणि त्यांना त्यांची महाशक्ती साथ देते आहे. त्यांना माहिती नाही ही महाराष्ट्राच्या मातीचा पराक्रम काय आहे. ते अशा गद्दारांना थार देत नाही, ती माती तिथल्या तिथे त्यांना गाडून टाकते, संपवून टाकते. आणि हा सगळा क्रम बघितल्यानंतर आजचं हे करणं हे फार गरजेचं होतं. कारण आपल्यावरती संशय घेतले गेले, मध्ये कोणीतरी सांगितलं की शिवसेनेने पेपर नीट ठेवले नाहीत, सगळं पेपर बिपर आणखीन काय काढायचं आणखीन काढून तुम्हाला दाखवतो. पण महत्त्वाचा मुद्दा की समजा 1999 साली आम्ही दिलेली घटना ही शेवटची मानली, मग 2014 मला काय म्हणून तिकडे मोदींना पाठिंबा द्यायला बोलवलं होतं, 2019 मला काय म्हणून मोदींना पाठिंबा द्यायला बोलवलं होतं, कशासाठी माझी सही घेतली? मग कोणतरी ढोकळेवाल्याची घ्यायची होती, शिव फापडेवाल्याची घ्यायची होती? तुम्हाला अजूनही असेल नको, आता त्याची वेळ झाली, आठवण करू नका, चहाचीच वेळ झाली. पण मला बोलवलं होतं. आणि तुम्हाला माहिती असेल की जेव्हा मला वाटतं 2019 जी रांग बसली होती, नरेंद्र मोदी आणि सगळे बसले होते, त्याच्यात मला बसवलं होतं. आणि मोदीजी मला वाटतं तेव्हा बोलले होते का 2014 बोलले असतील, लक्षात नाही आता, की अब बालासाहेब नाही रे, कुछ सलाह मशवरा करनी होती है तो मैं आप उद्धवजी से बात करता हूँ. मग मी काय असंच होतो? मग तुमचा तो आता काय, मला कधी कधी माझी पंचायत काय होते की घराणेशाहीचा आरोप झाल्यावरती मला उत्स्फूर्तपणाने घराण्याचे पारंपरिक शब्द आठवतात, पण ते मी उच्चारायला गेलो की मग वाटतं अरे थांब जरा, आणि मग मला मनातल्या मनात समानार्थी शब्द आठवून मग ते बोलावे लागतात.
नाहीतर मी काहीतरी बोलणार होतो, जाऊ द्या. पण तुमचे महनीय अध्यक्ष त्यावेळीचे अमित शहा, वेळ आली तर बोलेन, पण तुमचे महनीय तेव्हाचे अध्यक्ष अमित शहा हे माझ्याकडे आले होते. नंतर त्यांनी सांगितलं ऐसा कुछ हुआ ही नाही, अरे कुछ करना ही नाही था, कुछ होने नाही, तर फिर आले कशाला होते आणि काय म्हणून आला होता तुम्ही? 19 साली माझा पाठिंबा घ्यायला शिवसेनेचा, माझ्या शिवसेनेचा, होय माझ्या शिवसेनेचा, माझ्या वडिलांचा पक्ष आहे. पाठिंबा घ्यायला याला तुम्हाला लाज वाटली नाही. आणि आता तुम्हाला 2014 साली लोकसभेला माझा पाठिंबा, तुम्ही म्हणजे मी माझा 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 म्हणजे माझ्या शिवसेनेचा बोलतो, मी नाही आहे, मी एक मी म्हणजे तुम्ही सगळे आहात. पण माझा पाठिंबा तुम्हाला लागला 2014 घेतलात, लोकसभेला घेतलात आणि ऑक्टोबरला युती तोडलीत शिवसेनेबरोबर. युती शिवसेना, मग तुम्ही ती शिवसेना होती तुम्हाला माहीत नव्हतं, यांची घटना नाही आहे, अध्यक्ष काय. मग माझं पत्र घेताना आणि देवेंद्र फडणवीससुद्धा जे 5 वर्ष त्यांनी मुख्यमंत्रीपद उभवलं ते कोणाच्या पाठिंब्यावर? आत्तासुद्धा तुम्ही बघितलं जे सगळे काय ते मिंदे फिंदे सगळे होते त्यांना पदं कोणी दिली? जर 1999 साली शिवसेना प्रमुखांचे अधिकार तिकडेच जर का ते थांबले असतील, मग त्यांच्यानंतर मी तुम्हाला पदं दिली होती की नव्हती? मी तुम्हाला एबी फॉर्म दिला होता की नव्हता? मी तुम्हाला मंत्रीपदं दिली होती की नव्हती? आणि मग म्हणूनच गरीब एखादा माणूस म्हणजे माझा त्यांनी सांगितलं की घरगड्यासारखे वागवतात, असा घरगडी मी पाहिला नाही ज्याची पंचतारांकित शेती आणि 2-2 हेलिपॅड त्याच्या शेतात आहेत, असा घरगडी. तर हे सगळं थोतांड आहे. हे मी मुद्दामून ह्या दोघांना का बोलवलं आणि हे सगळं का दाखवलं? आम्ही तर बोलतोच आहोत, तुमचा आमच्यावरती विश्वास आहे, महाराष्ट्रातली जनता आज बघते. पण काही वेळेला ज्याचं काम त्यांनी करावं लागतं, म्हणजे सोनाराने टोचले कान, ते कान सोनारानेच टोचावं लागतात. म्हणून आज तुम्हाला एक कान टोचायला बोलवलं होतं, लबाडाचे टोचले कान. तर जास्त वेळ मी घेत नाही कारण काही प्रश्नोत्तर आपल्याला करायचे आहेत. मी या निमित्ताने एकच सांगतो की सर्वोच्च न्यायालयाबद्दल आमच्या मनामध्ये विश्वास आहे, आदर आहे, मात्र त्याचबरोबरीने आजपासून ही खटल्याची सुनावणी मी तुमच्या या सगळ्यांच्या साक्षीने आणि वतीने माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या दरबारामध्ये नेत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.